कोल्हापूर कॅन्सर सेंटर आणि छत्रपती शाहू कॅन्सर रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे संस्थापक भास्कर लाला पवार यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेला पहिलाच भास्कर लाला पवार जीवन गौरव पुरस्कार अवनी संस्थेच्या प्रमुख अनुराधा भोसले यांना जाहीर करण्यात आलाय कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे चेअरमन डॉक्टर सुरज पवार यांनी आज पत्रकार बैठकीत ही माहिती दिली आहे रविवारी एकवीस मे रोजी सायंकाळी सात वाजता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अमेरिकेतील डॉ रवी गोडसे यांच्या हस्ते कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या प्रांगणामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे समाजातील सर्व स्तरातील आणि अति गरजूंना कॅन्सरसारख्या दुर्दम्य आजारावर मोफत आणि अल्पदरात सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे संस्थापक भास्कर पोवार यांची धडपड होती त्यांनी अनेक जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या ध्यासातून कोल्हापूर कॅन्सर सेंटर हॉस्पिटलची स्थापना करण्यात आली कॅन्सरमधील सर्व अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली देणारं भारतातील अग्रगण्य हॉस्पिटल म्हणून कोल्हापूर कॅन्सर सेंटरचा उल्लेख केला जातो आहे या कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी करणारे कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे संस्थापक भास्कर लाला पवार यांच्या नावानं समाजातील वंचितांपासून विविध क्षेत्रात तळमळीनं काम करून समाजाला पुढं नेणाऱ्या व्यक्तीला भास्कर लाला पवार जीवनगौरव पुरस्कार देण्याचं कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या कमिटीनं ठरवलं आहे विविध निकषांद्वारे यावर्षी सुरू होत असलेल्या पुरस्काराच्या पहिल्या मानकरी गोरगरीब निराधारांच्या आश्रयदात्या आणि अवनी संस्थेच्या प्रमुख अनुराधा भोसले या ठरल्या त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय अशी माहिती कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे चेअरमन डॉ सूरज पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली रविवारी एकवीस मे रोजी सायंकाळी सात वाजता कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या प्रांगणामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अमेरिकेचे नामांकित डॉक्टर रवी, रवी गोडसे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे शाहू कॅन्सर रिसर्च फाउंडेशनचे ट्रस्टी डॉक्टर संदीप पाटील यांनी कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या कार्याबाबतची माहिती यावेळी सांगितली या पत्रकार परिषदेला डॉक्टर संदीप पाटील डॉक्टर शिरीष भामरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते